नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे। ETV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। गणपती व मोहरमच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर व उपनगरांमध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते। गणपती व मोहरमच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरासह उपनगरांमध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते। शहराच्या गजबजल्या भागांमध्ये कापड बाजार या ठिकाणी सकाळच्या वेळेस अचानक दंगल घडली असा फोन शहरातील सर्व पोलीस स्टेशनला करण्यात आला। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अग्निशामक बंबालाही फोन करण्यात आला। कापड बाजार या ठिकाणी दंगल झाली आहे। सर्व पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कापड बाजाराच्या दिशेने धाव घेतली। त्यावेळी मोठ्या संख्येने दंगल करीत घोषणाबाजी करत होते। त्या ठिकाणी पोलिसांनी दंगल करणाऱ्या लोकांना नियंत्रणात आणले। या पद्धतीने मॉकड्रिल करण्यात आले। गणेशोत्सव त्याचप्रमाणे मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी कापड बाजार अहमदनगर या ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात आली। यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मिटके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मॉकड्रिल घेण्यात आली। या मॉकड्रिलमध्ये RCP पथक, कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक, त्याचप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन असे सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी या मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले होते। यामध्ये हेतू हा की या गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी जी आजमावून घेण्यासाठी आणि त्याचप्रमाणे पोलिसांची तयारी जी आहे ती परत एकदा रिहर्सल घेऊन आणि त्याप्रमाणे मॉकड्रिल करून ही पूर्वतयारी करून घेण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठल्याही प्रसंगाला पोलीस दल हे सक्षमपणे तोंड देऊ शकेल अशा पद्धतीने ही तयारी करून घेण्यात आलेली आहे आणि मॉकड्रिल घेण्यात आलेली आहे। यामध्ये अत्यंत कमी वेळामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी रिस्पॉन्स देऊन
घटनास्थळी येऊन आणि जमावावर तातडीने नियंत्रण मिळवलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आगामी सण उत्सवांच्या काळात देखील आमची पूर्ण तयारी राहील याबद्दल आम्ही पूर्ण आश्वस्त आहोत आणि त्याप्रमाणे ही मॉकड्रिलची तयारी पूर्ण करून घेऊ.